अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज। छत्रपती शिवराय व संभाजीराजे यांचे आग्रा भेट व आग्र्यावरून सुटका। 18 जून रोजी वय वर्षे फक्त 8 ते 9 दरम्यान असणारे छत्रपती संभाजी बाग मुघलांच्या छावणीत दाखल झाल्यानंतर त्यांना आग्रा येथे जावे लागले। संभाजीराजे मुघलांचे मनसबदार या नात्याने त्यांना वडिलांबरोबर आग्रा येथे औरंगजेबाच्या भेटीस जाणे अटळ होते। जिजामाता व इतर सहकाऱ्यांचा निरोप घेऊन छत्रपती संभाजीराजे व शिवराय दिनांक 5 मार्च 1666 या दिवशी आग्रा येथे शत्रूच्या महालात प्रवेश करण्यासाठी निघाले। दिनांक 11 मे 1666 रोजी मुघलांची राजधानी आग्रा येथे औरंगजेबाच्या राजधानीत पोहोचले। केवढा रुबाबदार होता हा राजधानीचा महाल, गर्दीचे रस्ते, अतिश्रीमंत बाजारपेठा, गजबजलेले चौक, घोडे पालख्या, हत्तीवरील स्वार, हे सर्व दृश्य वाटेत छत्रपती संभाजीराजे उघड्या डोळ्यांनी पाहत होते। त्याकाळी ही सर्व प्रवासाची साधन असत। 12 मे 1666 रोजी हा औरंगजेबाचा सुमारे 50वा वाढदिवस होता, त्यामुळे दरबारसुद्धा तसाच सजविला होता। जिकडे तिकडे रत्ने माणिक मोत्याच्या माळा चमकत होत्या। नगारे कर्णे शिंगे मोर्चे आब्दागिऱ्या दिवाणखान्यात सुशोभित लावण्यात आल्या होत्या। उंच आसन असलेल्या ठिकाणी सोनेरी लोडांना टेकून मुघल बादशहा शहेनशहा औरंगजेब बसलेला होता। पायरीवर शहजादे व वजीर मंत्रीगण बसलेले होते। उर्वरित सरदार आपापल्या पदानुसार ओळीने बसलेले होते, तर काही ओळीने आपापल्या जागेवर उभे होते। 6 हजारी 4 हजारी मनसबदार असा तो क्रम होता। छत्रपती शंभूराजांसह छत्रपती शिवरायांनी शाही असणाऱ्या औरंगजेबाच्या दरबारात प्रवेश केला। त्यांच्या आगमनाची दखल न घेता त्यांना 5 हजारी रांगेत म्हणजे जसवंत सिंह राठोडच्या मागे आणि तहरीक खानाच्या म्हणजेच नवीनच 5 हजारी मिळालेला हा सरदार होता। त्यांच्या मागे त्यांना उभे करण्यात आले। वाढदिवसानिमित्त दरबारात सर्वांना मानाचे विडे देण्यात आले। महाराजांना विडा देण्यात आला, त्यानंतर सर्वांना मानाचे पोशाख देण्यात आले, पण महाराजांना यातून वगळण्यात आले। या प्रसंगाने महाराजांना अतिशय राग आला। औरंगजेबाकडे पाठ फिरवून ते दरबारातून निघून जाऊ लागले। रामसिंहाने महाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही। महाराजांना नंतर कैद झाली। त्यानंतर त्यांना कधीच दरबारात जाण्याचा प्रसंग आला नाही। 13 मे या दिवसापासून संध्याकाळच्या सुमारास छत्रपती शंभूराजे एकटेच रामसिंहाबरोबर जात असत। औरंगजेबाने शंभूराजास भेट म्हणून स्वरूपा म्हणजे रत्नजडित खंजीर व मोत्याची माळ दिली होती। महाराजांना एखाद्या गडात अडकून ठेवावे की मारावे याविषयी औरंगजेबाच्या मनात विचार सुरू होता। निर्णय घेण्यास वेळ लागत होता। तोपर्यंत महाराजांना पोलाद खाण्याच्या गराड्यातच बंदिस्त ठेवण्यात आले होते। अखेर महाराज युक्तीने दिनांक 17 ऑगस्ट 1666 रोजी मिठाईच्या पेटाऱ्यातून बसून औरंगजेबाच्या कैदेतून पसार झाले। ही बातमी कळताच औरंगजेब चक्कर येऊन कोसळला व भयानक संताप व्यक्त करू लागला। त्याने महाराजांना पकडून आणण्यासाठी चारी बाजूस सैन्य रवाना केले। एकदाचे राजे शंभू बाळासह निसटले खरे, पण पुढे प्रश्न होता महाराष्ट्रात सुखरूप पोहोचता कसे येईल। त्यांनी एक युक्ती शोधून काढली। ते प्रथम मथुरेला गेले। तेथे मोरोपंत पिंगळे यांचे मेहुणे कृष्णाजी पंत हे काशी येथे राहत होते। त्यांच्यावर शंभूराजाला सांभाळण्याची जबाबदारी सोपवली व स्वतः वेगळाच पोशाख धारण करून मोगल सैन्याचा पाठलाग चुकवीत 12 सप्टेंबर 1666 या दिवशी राजगडावर सुखरूप पोहोचले। सुरक्षितता धोक्यात येईल म्हणून त्यांनी वाटेतच प्रवासादरम्यान शंभूराजे मृत पावल्याचे घोषित केले व तसे श्राद्धही उरकून घेतले। मात्र जिजामाता व विश्वासू महाराण्या आणि सरदार यांना मात्र शंभूबाळ मथुरेत सुखरूप असल्याचे
महाराजांनी सांगितले होते। तरीही महाराजांचा जीव अर्ध्यावरच गुंतला होता। याचे कारण आग्रा सोडताना रघुनाथ कोरडे त्र्यंबक डबेर हे त्याचे जीवाचे सहकारी आग्र्याच्या अदबखान्यात तोंड घट्ट मिटून छळ सोसत होते। शेवटी त्यांचीही हिमतीने सुटका झाली। शंभूराजांचा पहिला विवाह पिलाजीराव शिर्के यांची कन्या जीवबाई या मुलीशी झाला। भोसले कुळाची ही लक्ष्मी जिजामातेने तिचं नाव येसुबाई असं ठेवले। इतिहासामध्ये या विवाहाची निश्चित तारीख 21 एप्रिल 1659 अशी मिळते। कृष्णाजी पंत दिनांक 20 नोव्हेंबर 1666 रोजी संभाजी राजास घेऊन राजगडावर दाखल झाले अशी नोंद जेथे शकावलीत उपलब्ध आहे। महाराजांनी भरपूर दानधर्म केला। शहादने वाजवली, नगारे वाजवले। कृष्णाजी पंत, विसाजी पंत व काशी पंत या तिघास भरपूर बक्षिसे दिली। महाराजांच्या काळजाचा तुकडा व हिंदवी स्वराज्याचा वारसदार राजगडी पोहोचला होता। म्हणून कृष्णाजी पंतास छत्रपती शिवाजी महाराजांनी रोख 50,000 रुपये दिले व विश्वासराव हा किताब आणि भरपूर बक्षिसे दिली। शंभूराजांच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा रोमहर्षक प्रसंग होता। आनंददायी गोष्टीचा हा एकमेव प्रसंग होता। नाहीतर प्रत्येक गोष्टीचं एक करता दुसरंच व्हायचं आणि बसायचा तो चटकाच। त्या काळी बालविवाहाची प्रथा प्रचलित असायची। परंतु लग्न झालं तरी नातेदुते होईपर्यंत मुलगी माहेरीच असायची। आग्रा येथे राजाला अटक झाल्याचं कळल्यानंतर पिलाजीरावांचं मन ठिकाणावर राहिलं नाही। पोटच्या मुलीचा धनी औरंगजेबाच्या करारदाडीत अडकला होता। जीवाची घालमेल झाली होती। अन्न पाणी गोड लागत नव्हते। छत्रपती शिवाजीराजे सलामत सुटतील म्हणून विश्वास वाटत होता। राजगडाकडे शिर्के मंडळी डोळे लावून बसली होती। जीवात जीव येत नव्हता। आणि एके दिवशी गुपचूप एक बातमी आली की छत्रपती शिवाजी महाराज राजगडावर दाखल आहे। पिलाजीरावाने सुटकेचा निश्वास सोडला आणि राजगडावर पोहोचले। पण त्यांचे स्वागत हलक्याच पद्धतीने झाले, कारण शंभूराजे त्यांचे जावे दूरदेशीच थांबलेले होते। पिलाजीराव सदरेवर गेले, माँसाहेबांच्या पायावर शोक व्यक्त केला। डोळे पाणी काढून ते महाराजांना उराहुरी भेटले। राजाने पिलाजीरावांना एकांत ठिकाणी नेले, भंडार उचलून शपथ घेतली आणि धीर दिला की शंभूराजे सुखरूप आहेत। त्यांचे जोडे नेऊन जीवस म्हणजे येसुबाईस बलतच काही करण्यास न सांगणे। पिलाजीरावावर जबाबदारी दोन अर्थाने होती। पेच प्रसंग बाका होता। 2.5-3 महिने संभाजीराजे मृत्यू पावल्याची बातमी खरी मानण्याचं नाटक चालू ठेवायचे होते। हे त्याने कसे निभावून नेले असेल? महाराणी येसुबाईने भोगल्याशिवाय सोसले जास्त। स्वराज्याच्या युवराजी ही धर्मपत्नी होती। राजवैभवात लोळणे तर बाजूलाच राहिले, पण त्यातील काटेच तिला जास्त खुपले। या स्वराज्याच्या सुनेला राजमंदिरात राहणे नशिबी नव्हते। औरंगजेबाच्या कैदेत खितपत पडावे लागले 1-2 नाही तर तब्बल 30 वर्षे। 1689 ते 1719 यांची सुटका झाली। शाहू महाराज राजपदावर बसले, छत्रपती झाले। पण राजाराम महाराजांची पत्नी ताराराणी कोल्हापुरात वेगळा ठाण मांडून बसली होती। घरही दुभंगलं, राज्यही दुभंगलं। पण काही काळानंतर आग्र्याचा कैदेचा फास अजून पूर्णपणे संपलेला नव्हता। दिवाळी जवळ आली होती। परंतु शंभूराजांना दिनांक 9 ऑक्टोबर 1667 रोजी पुन्हा औरंगाबाद येथे जावे लागले, कारण महाराजांनी आग्रा येथून आल्यानंतर औरंगजेबाशी पुन्हा तह केला। आता राहिलेले किल्ले जतन करायचे होते। याकरिता काही काळ विश्रांती व जमवाजमव करणे गरजेचे होते। नुकतेच झालेले आजारपण, नेताजी पालकरांचे झालेले बळजबरीने धर्मांतर इत्यादी गोष्टींचा विचार करावयास वेळ हवा होता। 9 ऑक्टोबर 1667 साली केलेल्या तहानुसार शंभूराजास वराड प्रांताची मनसबदारी मिळालेली होती। या 5,000 मनसबीचा ताबा घेण्यासाठी शंभूबाळ वयाच्या 10व्या वर्षी जातीने निघाले होते। ते 27 ऑक्टोबर
1667 रोजी पोहोचले. दुसऱ्या दिवशी त्यांनी जसवंत सिंग यांची भेट घेऊन 4 नोव्हेंबर 1667 रोजी मोगल सरदार या नात्याने त्यांनी शहा आलमची भेट घेतली. शहा आलमने शंभूराजास हत्ती आणि रत्नजडित तलवार व मानाचा पोशाख भेट दिला. मनसबदारांच्या तांत्रिक बाबी पूर्ण करून शंभूराजे जसवंत सिंहाच्या सोबत 5 नोव्हेंबर 1667 रोजी राजगडावर परत येण्यास निघाले. संभाजीराजांचं वय लहान, त्यांचे प्रतिनिधी म्हणून सरसेनापती प्रतापराव गुजर व निराजी रावजी हे इसवी सन 1668 ऑगस्ट महिन्यामध्ये औरंगाबाद येथे गेले. मात्र तो फार काळ न टिकल्यामुळे दोघेही 3 मे 1669 मध्ये राजगडावर आले. या मनसबदारीच्या काळामध्ये त्या भागातील बंदोबस्त करण्यासाठी महाराज आपले सैन्य हंबीरराव व आनंदराव यांच्या बरोबर पाठवत असत. त्यावेळी शंभूराजेही त्यांच्या बरोबर स्वारीत असत.